शेमारू मराठीच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. समजलं? ओ ओ यू 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 तुम्ही तुम्ही तुम्हीच मी हा तुमच्याशीच बोलतोय मी. हां मग बोला काय. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही आहे. आय एम कावळे, डबल ग्रॅज्युएट बी ए मेड कावळे. बरं मग इथे उडत उडत यायचं प्रयोजन काय? उडत उडत नाही, मी चालत आलेलो इकडे आणि तुमचा हा ब्लॅकबोर्ड काढून फेकून द्यायला आलेलो मी इकडे. समजलं? तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे हुशार आहात का? आणि एवढे हुशार असाल ना तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि हां, जर माझ्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर या सगळ्यांसमोर तुम्हाला कोंबडा व्हावा लागेल. कोंबडा कोंबडा व्हावा लागेल आणि असं 3 वेळा बोलावं लागेल. आहे कबूल? कबूल. आणि समजा तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही देता आली तर? तर मी मी बनेन. पण मला अशी वेळच येणार नाही, बिकॉज आय नो एव्हरीथिंग. प्रश्न तर विचारा. हा तर मला सांगा, एका 50 टन जहाजामध्ये 50 किलोग्रामची 50 माणसं आहेत आणि त्या 50 माणसांकडे 50-50 रुपयाचे 50 नोट आहेत, तर माझं वय किती? 36. तुम्हाला कसं कळलं? काय आमच्या इथे एक मुलगा आहे. बरं. तो जरा अर्धवट बावळट आहे आणि त्याचं वय 18 आहे. पूर्ण बावळट. दूसरा प्रश्न मुझे बताओ, मुझे बताओ, 100 में से 200 गया तो कितना बचा? 98. नो. कैसे कैसे? 100 में से 200 गया. आता मी प्रश्न विचारतो. ओके विचारा विचारा. आय एम कावळे, आय एम डबल ग्रॅज्युएट बी ए मेड, आय एम रेडी. विचारा विचारा. मला सांगा माणसाचं काय वाढलं की त्याची उंची कमी होते? सिंपल केस. केस बरोबर ना? नाही नाही बरोबर. नख 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 नख. गर्व. माणसाचा गर्व वाढला ना की तो खुजा होतो. आता दुसरा प्रश्न. पक्षी कशाच्या बळावर उडतात? व्हॉट अ सिली क्वेश्चन. पक्षी कशाने उडतात? अरे सोप आहे, लहान मुलगा पण उत्तर देईल. पक्षी पंखांनी उडतात. आलं की नाही उत्तर? नाही नाही नाही. आत्मविश्वासाच्या बळावर. माणसातला आत्मविश्वास वाढला ना तर सामान्य माणूस सुद्धा असामान्य कामगिरी करू शकतो. समजलं? मॅडमनी, प्रिन्सिपल मॅडमनी बोलवलंय. आवळे काय, तुम्ही हरलात तर तुम्ही कोंबडा बनण्याचं कबूल केलंय. मी आणि कोंबडा? अरे शक्यच नाही, शक्यच नाही. हरकत नाही, हरकत नाही. मला एक योगा करून दाखवाल? योगा ती मी करेन. आय लाईक योगा, आय लाईक योगा. ओके. तुमचा उजवा हात आहे तो उजव्या पायात घाला बघू. ओके. उजवा हात उजव्या पायाच्या आत. वेट वेट. आता डावा हात डाव्या पायात घाला. डावा हात डाव्या पायाच्या आत. हे कुठला आसन? आता तुमची मान हळूहळू खाली करा. हळूहळू करा करा करा. येस. आता मला सांगा कोंबडा कसा ओरडतो? एक चान्स देऊ प्लीज. गेट लॉस्ट फ्रॉम माय साईट. You, are you laughing at me? No, ma'am. How dare you? You are suspended for a week. Yes. Suspended. You know what, ma'am? I should actually thank you for this. Thank you so much. कारण मलाच तुमच्या या शाळेत जॉब करायची इच्छा नाहीये. अशा मोठ्या शाळेत स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने कसं जगायचं हे शिकवणं मला जास्त आवडेल. म्हणून मीच तुमचा हा जॉब सोडून जाते, कारण माझी खरी गरज इकडे नाही, तिकडे. Oh, 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 oh
एका शिक्षकाचा झालेला कोंबडा MMS ने सगळ्या शहराचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका प्रतिष्ठित शाळेच्या विद्वान शिक्षकाला आज एका सामान्य माणसाने मात दिली आहे. बघितली काय प्रिन्सिपल साहेबा, हे तुमच्या टीचरची एक क्लिप आहे. हजारो मोबाईल वर सर्क्युलेट झालेली आहे आणि हजारो लोक आपली शाळावर हसते. ए कोंबडावर काय चाललंय का या शाळेच्या बाहेर? काय तमाशा लावलाय हा? तमाशा सर, हे असे कार्यक्रम रस्त्यावर रोजच होत असतात, आपण नाही लक्ष द्यायचं या गोष्टींकडे. मॅडम हे बघा, तुमच्या या इगो प्रॉब्लेममुळे आमच्या शाळेचं नुकसान होत आहे, संपूर्ण शहरात शाळेची बदनामी होते. अरे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला चेअरमॅन बनवला आणि तुम्ही काय केला, शाळेचा बाजार बनवून टाकला. एक्झॅक्टली, शाळा एक बाजार आहे, इट्स अ बिग बिझनेस जो पालकांच्या आशा आकांक्षा त्यांची स्वप्न पूर्ती यांना इनकॅश करून केला जातो. सर तुम्हाला काय वाटत की तुमची शाळा रातोरात प्रसिद्ध झाली? ही या शहरातील टॉप मोस्ट शाळा होण्यासाठी मी या शाळेचं किती मार्केटिंग केलंय डू यु नो? शहरात इतरही शाळा आहेत, आहेत ना, मग ही शाळा टॉप मोस्ट का? बिकॉज ऑफ माय बिझनेस स्ट्रॅटेजी. अंडरस्टँड? No. You better understand. No. No, look, Let madam. Let me finish first. या माझ्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे, या माझ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही दोन शाळा उभारू शकलात. दोन? मग तेव्हा तुम्हाला हे का गैर वाटलं नाही? हा, का ऑब्जेक्शन घेतलं नाही तुम्ही तेव्हा? मॅडम आम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुमच्या या इगो प्रॉब्लेम्समुळे आमच्या बाकीच्या दोन शाळांना आणि या शाळेला टाळं नाही लागलं पाहिजे. एक्झॅक्टली. हे बघा मॅडम, आम्हाला इतकंच सांगायचं आहे की बाहेर जे तमाशा चाललेला आहे ना, ए बंद करा. सर दिस इज माय प्रॉब्लेम आणि मी तो व्यवस्थित हँडल करेन. येस अ मिनिट, नाऊ यू जस्ट वेट अँड वॉच. थांबवाय सगळं. काय चाललंय इकडे? इकडे मिस्टर शिंदे तुम्हीच ना? काय झालं साहेब? तुमच्या नावावरती गुन्हा नोंदवलाय, तुम्ही अनधिकृतरित्या शाळा चालवताय म्हणून. चला उचलाय सगळं इकडनं, खाली कराय सगळं, नाहीतर तुम्हाला मध्ये टाकावं लागेल. अहो पण आम्ही असा काय गुन्हा केलाय? अहो मॅडम, तुम्हाला ऐकू जरा कमी येत आहे का? तुम्हाला सांगितलं ना की तुमच्या नावावर ते कंप्लेंट आहे म्हणून. काय साहेब, कायद्याचं ज्ञान आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त असणार, म्हणजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुम्हाला जे वाटतं तेच करतोय मी. पण मला एक गोष्ट सांगा साहेब, ज्या मुलांना शाळेचे दरवाजे कायमचे बंद झालेत त्या मुलांनी कुठे शिकायचं? शिक्षणाच्या नावाखाली जो आपल्याकडे बाजार मांडलेला आहे, सरकारचा नाकर्तेपणा, त्याच्यामुळे अनेक सरकारी शाळा कायमच्या बंद होत आहेत, त्या मुलांनी कुठे शिकायचं? सांगा ना कुठे शिकायचं? रस्त्यावरच ना. आणि साहेब तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, या रस्त्यातल्या शिक्षणानेच आपल्या देशामध्ये अनेक लोक मोठी झालेत. APJ अब्दुल कलाम घ्या, जस्टिस आनंद घ्या, आपले RR पाटील घ्या, नरेंद्र मोदीजी घ्या. मला असं वाटतं अनधिकृत ते आहे की शाळा जमीनदोस्त करायच्या, त्या जागा हडप करायच्या, लाखो मुलांचं शिक्षण उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्यावर मोठी मोठी मॉल उभे करायचे, याला अनधिकृत म्हणतात. शाळेंच्या जागावर जुगाराचे अड्डे चालवायचे, याला अनधिकृत म्हणतात. आणि मला वाटतं साहेब, अनधिकृत ते आहे ते शिक्षणाच्या नावाखाली नुसत्या शाळेच्या इमारती उभ्या करतात आणि लोकांकडून बक्कळ पैसे जमा करतात, ते अनधिकृत. एवढं सगळं ऐकून सुद्धा जर तुम्हाला हा माझा ब्लॅकबोर्ड अनधिकृत वाटत असेल ना, ठीक आहे साहेब, काढतो मी तो.
आणि जातो इथून. थांबा आजोबा, राहू द्या ब्लॅकबोर्डकडे. डोंट गिव्ह मी एनी एक्सक्यूजेस. मला कॉरिडॉर लवकरात लवकर साफ हवाय. इज दॅट ओके? क्विक. सॉरी मॅडम, मी मिस्टर शिंदेंना अटक करू शकत नाही. कारण या देशात प्रत्येकाला शिकण्याचा आणि प्रत्येकाला शिकवण्याचा अधिकार आहे. हो, आम्ही आमच्या तुरुंगातील कैद्यांना सुद्धा शिकवतो. मग हा तर एक साधा गरीब म्हातारा माणूस स्वतःच्या जीवाचं रान करून समान शिक्षणासाठी झटतोय. अशा व्यक्तीला मी अटक करू शकत नाही. तुम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. त्यांनी माझ्या विरोधात पंड केलंय. मॅडम, तो तुमचा पर्सनल इश्यू आहे, त्यात मी काहीच करू शकत नाही. आणि हो, जाता जाता एक सल्ला देतो. मिस्टर शिंदेंना छोटं समजू नका, कारण त्यांची जिद्द आणि त्यांचं ध्येय तुमच्या अभिमानापेक्षा खूप मोठं आहे.